मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 1993 पोलीस कारवाईमध्ये शामराव किनाके उर्फ विजय कुमार नावाचा नक्षलवादी मारला गेला. पोलिसांना सळो की पळो करून सोडणारा अपहरण, हत्या आणि खंडीचे त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद झाले होते. पोलिसाची डोकेदुखी ठरलेला विजय कुमार एका 1993 पोलीस कारवाईमध्ये मारला गेला. तब्बल 25 वर्षानंतर त्याचं कुटुंब आता मीडियासमोर आलेलं आहे. या विजय कुमारचे दोन्ही मुलं आता पोलिसामध्ये भरती होऊ इच्छितात, देशाची सेवा करू इच्छितात, पण अद्यापही या मुलांना संधी काही मिळत नाही आहे. बघूया आमचा डीटी न्यूज मराठीचा विशेष वृत्तांत. कधी काळी आपल्या क्रूर नक्षलवादी कारवायामुळे पोलिसांना आव्हान देणारा नक्षलवादी विजय कुमार 1993 पोलीस कारवाईत मारला गेला. 3 वर्ष पोलीस प्रशासनाला तो आव्हानच देत बसला होता. खंडणी, हत्या, अपहरणाचे अनेक गुन्हे त्याच्यावर किनवट माऊर भागातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये नोंदले गेले आहे. जवळपास 25 वर्षानंतर विजय कुमारचं कुटुंब मीडियासमोर आलेलं आहे. विजय कुमारची दोन्ही मुलं आज पोलिसात भरती होऊन देशाची सेवा करू इच्छितात. मोलमुजरी करून विजय कुमारच्या पत्नी अनुषयाने या मुलाला लहानाचं मोठं केलेलं आहे. कबड्डीचे चांगले खेळाडू असलेले हे दोघही बंधू पोलिसात जाण्याची तयारी करत आहेत. पोलिसात जायची संधी त्यांना मिळाल्यास ते नक्कीच या संधीचं सोन्यात रुपांतर करतील, यात काही शंकाच नाही. माहूरहून यशपाल भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी. आम्हाला खूपच अडचणी पडला, पण अडचण करणार कोणी नाही ना, कोणी विचारत नव्हते. बाप निघला तर लेकरं तसं होईल म्हणून खूप चिडवे. मजुरी करून मी लहान मोठे केलो, आतापर्यंत जगवून ठेवलो, लग्न केलो लहान मोठे करून. आता पोट भरायला मुश्किल आहे, तर पोरा म्हणते आम्ही काय करू म्हणते. तर मी म्हणतो काय करायचं, काय करायला. आता नोकरी नाही दिले तर दिले तर आपल्या कसा बी भागू दे म्हणतो. आता रोज मजुरी तसं करावं नाही म्हणतो, पण पोराला राग येते ना. जग म्हणते तुमच्या बाप एवढा कमाई केला आणि तुम्हाला काय नाही म्हणते, घर नाही, दार नाही म्हणते, रोज मजूर खातं म्हणते, वावर नाही, शेत नाही, लोक कमाई केला म्हणते, कमाई करून दिला म्हणते. तुम्ही असं राहाल तर आहे म्हणते. पोराला चिडत आहे, मला सांगते पोरा आम्हाला असं चिडवत आहे म्हणे. आम्ही कसं काय करू, राग आला तर करायचं म्हणलो, नाही आपल्या माय पोसायचं असलं तर राहायचं म्हणतो आहो मी. काय द्या म्हणतो मी याचा. तर ते इकडे नक्षलवादी व्हायच्या अगोदर काय काम करत होते तुमच्या घरवाले? ते शेती मजुरी. मजुरी मग हे तुम्हाला कधी माहित झालं त्यांना असं नक्षल मुंबई मध्ये आलं म्हणून? मग नंतर माहीत झालं लग्न झाल्यावर. तुम्ही सांगितलं नाही त्यांना हे करू नका म्हणून? आपण किती सांगलं ते नाही ऐकते. आता माणूस ऐकत नव्हता, ऐकत नव्हता. त्याला सोपतील होते ना तिकडच्या आंध्र्यातला. तिकडे काम करत होता अगोदर? तिकडच्याच होय ना, आंध्र्यात होय ना. तिकडे बी नक्षलवादी मुवमेंट मध्ये होता? हो. त्यांना बरं, तुम्ही तुमचं ऐकलं नाही? ऐकलं नाही. नंतर मग तुम्ही रागाने इथे आलात? हो आम्ही आले. तर माहीत झाला तू असं नवरा आहे, तू असं नवरा आहे माहीत झाले. मग आमच्या परिवाराला सगळे आमच्या गणागोताला मग आम्ही म्हणलं आता आम्ही मुकड्डीन राहिले होता सोडून गेला लेकराला. आमच्या मायबाप मग लहान मोठे करतो आम्ही म्हणून माईचा झोपडी टाकून ठेवलं होतं आमच्या आईबापानं. तेच राहिलो इतकं रोज. आता घरकूर दिलं तर असं दिले अर्धा वटाच्या घरकूर. आई म्हणजे इकडे एकटीच होती, त्याच्यामुळे थोडं चिंता होत होता. आणि लोक म्हणे नक्षलवादीचं मुलगा होत असं चिडवे, त्याच्यामुळे शिक्षण झालं. हो. बरं, आता काय बनायचं, तुला काय बनायचा प्रयत्न करतो? आता मी चांगल्या विषय मध्ये कबड्डी हे ते मध्ये चाललो होतो, ते आता आपलं हे होत. पोलीस भरती? पोलीस भरती मध्ये गेलतो सर, तिथे आपल्याला घेतले नाही. का बरं? शिक्षण नाही म्हणे. तुझे वडील जेव्हा या कारवायात होते तेव्हा तुला कळत होत का? थोडं थोडं नाही कळत होत. थोडं लहान होतो मी सर, त्रास द्यायला लागले. नक्षलवादीचे मुलगा आहे असं त्या चिडवे सर. हा सर, आम्ही नांदेडला वगैरे गेलते सर 2007 वेळेस. तेवढेच घेतो म्हणले सर आम्हाला. मुलाखत वगैरे साहेब सगळं झालं सर आमचं मुलाखत वगैरे किनवाड नांदेडला. नंतर आपल्याला सगळं शिक्षण वगैरे तुम्हाला तेवढं नाही तर काही हरकत नाही म्हणे, देऊन टाकतोच म्हणे तुम्हाला. लेटर वगैरे देतो काल तयार वगैरे करा म्हणे लेटर, तरी आपलं आलेच नाही आपल्याकडे. ते काम करता आपलं शेती वगैरे सर करा लागलो. नोकर वगैरे हा दुसऱ्या का सर? हा मजुरी वगैरे करतो. कबड्डी खेळता? हो सर, कबड्डी 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 कुस्ती वगैरे सगळंच. पोलीसच बनायची काय इच्छा आहे? पोलीस आपलं सगळंच जमते सर, पोलीस वगैरे बी जमते सर.
देतात आपल्याला, काय हरकत नाही ते. नाही पण तुमच्या वडिलांच्या नावाचा त्रास होतोय तुम्हाला मग? हा सर, पहिले तर आम्हाला लय त्रास गेला आता सर, आता तर काय आम्हाला काय बनू म्हणलं तर आता बनतो आम्ही, बनवासाठी म्हणलं तर. हो पहिले लोक चिरवत होते सर आम्हाला, शिक्षण वगैरे त्याच्यामुळेच आमचं कम झालं सर. ये है टीटी न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं टीटी न्यूज मराठी.